हाय मायरा, कशी आहे तू? यू सो आज आहे ट्रेडिशनल डे मायराच्या स्कूल मध्ये, की नाही मायरा? चला नमो कळाय बाया, गेटिंग टू लेट. हो साडी साडी हे तू पुढे पुढे याच्या पुढे चला बेबीच्या नंतर पण चला बॅग घ्या बॅग घ्या बॅग घ्या. चप्पल कुठे आपली? चला काय बाकी आहे मग? चला घुमा 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 घुमे. आणि नवीन गाणं कुठलं येते? चला चला गुमा, कुठं दिसते आज गुमा? चला चला येस म्हणजे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, 10:15 वाजलेले आहेत आणि आता आपण निघालो आहे. माझ्या दोन मीटिंग्स आहेत, त्या मीटिंग्स करणार आहे. आणि मायराने मला स्ट्रिक्टली सांगितलंय की डॅडी मला तुम्ही पिकअप करायला या, बिकॉज मी एवढी साडी घातली आहे तर मी बाईकवरती नाही येणार आहे, प्लीज मला पिकअप करायला या. मी म्हटलं बरं ठीक आहे, येतो मी तुला पिकअप करायला. सो तिला पिकअप करू आपण, तोपर्यंत माझ्या या दोन मीटिंग्स आहेत त्या मी आटपून घेतो आणि मग आपण मायराला पिकअप करूया स्कूलमध्ये, की नाही? लेट्स गो. उहू बरं वाटलं बाबा, ए सी लावलेला आहे. एक ब्रेकिंग न्यूज होती वाटे काय ग मायरा? बघतर तू एकदम, तुझ्यासाठी स्पेशल ब्रेकिंग न्यूज आहे ना मायरा? अगं तेच म्हणतोय, लगेच बागडी दात पण घेऊन गेला होता, आरी झाला ना पहिला तो. खरं कालचा कडाला होता पहिला मायर, असं वाटत मला. आता जीभ नाही लावायची, किती गोलू ते इयरिंग. काय ते काय दागिने बनवायचे सगळ्याचे? बघू एक मिनिट, दात दात आपल्याला टाकून द्यायला लागला था. तू शिकतास आता, साडी मध्ये होती. एकटीच पोरगी साडीत होती, बाकी सगळे पोर आणि सगळ्या साड्या कपडे काढून टाकले. छान पण छान दिसत होत ना, गुलाबी साडी आणि गुलाबी नाही नेव्ही ब्लू साडी आणि बारी बारी भाल. आणि काय आपलं गाणं कुठलं आताच नवीन लेटेस्ट? हा ते नाचा 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 काय काय ते गाणं गुमा? अजून एक गुमा नाचली ग गुमा दमली ग गुमा हड धड पडली मन है की नाही? चला चेंज करा. चला मंडळी नमस्कार. तर आपण आता संध्याकाळी कुठेतरी जातो आहे, जातोय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती अजिंक्यचं लग्न आहे तर त्याची काही खरेदी आहे, तर ती सगळी तर खरेदी चालू करायची आहे. सो काय नंतर परत प्रमोशन नंतर आम्हाला पण टाइम नसणार आहे, तर म्हटलं थोडं 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 आपण चालू करूया. लग्न आहे अजून एक महिना आहे, पण हळूहळू चालू करू आहे की नाही अजिंक्य? चला तर आता मायरा आणि आई घरी आहेत, त्या दोघी घरी थांबलेले आहेत, त्याच्यामुळे मायराला घेऊन नाही येते आम्ही. म्हटलं परत ती फिरायला कंटाळ करेल, हा तर म्हटलं तू घरी थांब आम्ही जाऊन येतो. ओके चला लेट्स गो लेट्स गो. आणि आजच्या ब्लॉग मध्ये वॉच समजते बरं, आजच्या ब्लॉग मध्ये श्वेता तुम्हाला काहीतरी सांगेलच, तिचं काही प्रेग्नन्सी संदर्भामध्ये काही न्यूज काय काय म्हणतात टिप्स, ते आज या शेवटच्या एंडिंगला तुम्हाला नक्कीच सांगेल. ओके घरी आल्यावरती चलो लेट्स गो. तर आपण आहे आता दादर मध्ये आणि हे जे दुकान आहे ना, हे एकदम होलसेल रेट्स मध्ये इथे आपल्याला कुर्ते आणि मिळतात. तर आम्ही मागे पण एकदा आलो होतो, इव्हन अजिंक्यचा जो साखरपुड्यातला जो ड्रेस आहे तो इकडचाच होता. तर आपण आता इथे आलेलो आहे, हे दादर मध्ये आहे, गोखले रोडला आहे. आपण आता आतमध्ये जाऊया. हॅलो
तू फोटो मागव ना तिच्याकडनं साडीचा. हा 38 आहे ना, हा 38 घालून बघ. हॅलो हॅलो, अगं तुझ्या व्हाईट साडीचा जो फोटो मला पाठव ना. गुलाबी साडी आणि नाही वाटत बोलते. काढावं लागेल म्हणजे लग्नाची साडी कुठेतरी कशी ठेवली अशी काय. बाकी जो असेल ते आपण करून देऊ. हाताचा क्लिप हे लाव ना, कफ लाव ना. चला, अजिंक्यचे कपडे काय थोडेसे आहेत ते घेऊन झालेले आहेत. काही आम्ही काय म्हणतात ऍडव्हान्स पेमेंट केले ते आपल्याला नंतर येतील. हा फिटिंग होऊन येतील. ओके, आणि आम्ही ज्या दुकानात आधी गेलो होतो ते एनएस क्रिएशन. हा, मी त्यांना मित्रांना म्हटलं की हे होलसेल साठी खूप छान दुकान आहे, कुर्त्यासाठी बेस्ट दुकान आहे. हे त्याचं दुकान आहे एन एस क्रिएशन. जेव्हा मी तुम्हाला दादरमध्ये उतरल्यानंतर पहिल्या शॉपमध्ये गेलं तेव्हा ते दुकान आहे. तर चांगल्या व्हरायटी आहे आणि दुसरी गोष्ट रेट अतिशय येस रिझनेबल आहे. ओके, चला आता आपण जाऊया घरी, तुम्ही निघा. ओके, जय. त्यांचं टायमिंग झालं आहे जिमचा, फोनाफोनीचा टायमिंग आहे. चला बाय बाय. चला आता घरी जाऊन श्वेता पण तुम्हाला काहीतरी सांगेल. चला उद्या उद्या काय कॅरेक्टर डे, कॅरेक्टर डे येस. तर उद्या मायरा बनणार आहे बार्बी. बार्बी बनणार आहे बार्बी, आमच्याकडे बार्बीचं सगळं सगळं सेट आहे म्हणून बार्बी बनणार आहे. तर म्हटलं उगाच आता तेवढा टाइम पण नव्हता आपल्याला एक्सप्लोअर करायला, है की नाही. हो बाबाई बाबाई पुढे गेले. गुंडी अभ्यास करते. अयो बायो, एवढं अर्जन्सी मध्ये अभ्यास आहे का बर? बर जेवण झालंय की जेवण व्हायचंय? हा पण जेवण जेवण नाही झालंय ते हे झालंय. माहिती आहे तुला, आपला माहिती आहे रूल आपला काय आहे, जेवल्यानंतर नो होमवर्क. एकदम हार्ड अँड फास्ट आहे का? हार्ड आहे काय? हार्ड आहे डायरेक्शन, डिडक्शन नाही. डायरेक्शन तर ओके. अब एसी बंद केलंय का? इकडनं हवाच नाही येते पण नाही नाही थांब बटन नाही हे हे काय बघ फॅन स्लोच आहे. चलो जेवण घेऊया बाबा, खूप भूक लागलेली आहे. हाय भावी. सो आम्ही घरी आलोय, आमचं जेवण झालं आणि आमचा रोजचा रात्रीचा रुटीन आहे, सॉरी कार्यक्रम म्हणजे आमचा रोजचा रात्रीचा रुटीन आहे. म्हणजे गौरव माझ्यासाठी करतात ही गोष्ट रोज. नाही म्हणजे हे तर म्हणजे मायरा म्हणजे आता प्रेग्नन्सी आहे तर ती गोष्ट वेगळीच आहे, पण त्याच्या आधी पण ही गोष्ट होत होती. पण प्रेग्नन्सी मध्ये काय ना, ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे खूप फायदेशीर आहेत. म्हणजे वॉलनट्स म्हणा, डेट्स म्हणा, नंतर मनुके म्हणा, काळी मनुके आणि बदाम. तर इच अँड एव्हरीथिंग हॅज अ सायंटिफिक रिझन. बदाम ने ना हाडं आता
फोर्थ मंथ मध्ये आहे ती आता. सो बनामनी हाडं असतात आणि आता डॉक्टर म्हणतात की आता ते डेव्हलप होणार आहे. सो ते बोन साठी चांगले असतात. देन काळे मनुके आहेत, त्याच्यामध्ये गोष्ट चांगली आहे. ज्यांना आयन डेफिशियन्सी आहे किंवा काय त्यांच्यासाठी ती गोष्ट चांगली आहे. सो नंतर वॉलनट्स ब्रेन साठी चांगलं आहे, कारण ब्रेन डेव्हलप आता होत असतं. सो वॉलनट इज व्हेरी गुड. आणि डेट्स, डेट्स मध्ये ना सगळ्यात गोष्ट तुम्ही बघाल ना, इवन बिफोर प्रेग्नन्सी सर म्हणजे कन्सिव्ह व्हायच्या आधीची पण गोष्ट सांगतो मी तुम्हाला. डॉक्टर तुम्हाला म्हणतात फॉलिक ऍसिड घ्या, बरोबर आहे? तर ना डेट्स मध्ये फॉलिक ऍसिड खूप हाय प्रमाणामध्ये असतं. सो नेहमी डॉक्टर म्हणतात की तुम्ही फॉलिक ऍसिड घ्या, तर दिस इज द बेस्ट फॉर्म ऑफ फॉलिक ऍसिड. इवन हिमोग्लोबिन साठी पण बेस्ट, चांगलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात जेणेकरून आपण आर्टिफिशियली गोळी खाण्यापेक्षा हे एनीटाइम बेटर असतं. आणि असंही मायरा म्हणजे आधी तर मायरा पण घ्यायची आणि आता हा म्हणजे मायरा रोज बदाम आणि अक्रोड तर खाते, पण आता ती माझ्यामुळे ती पण डेट्स खाते, मनुका पण खाते, सगळं खाते. आणि काही ना रात्री आपण म्हणजे 3-4 डेट्स, 4-5 बदाम, 2 अक्रोड आणि काही साखर मनुके असे आपण भिजत ठेवतो रात्रभर आणि सकाळी ते आपल्याला खायचं. नथिंग मोर, काय असं काही वेगळं नाहीये, बट हे आपण रात्री रोज करतो. मी करतो म्हणजे हे आठवणीने रोज दादा करतो, मी खाते जे मायरचे डॅडी करतात मी खाते. तर ते कितीही उशीर झाला काही झाला तरी ती ही एक गोष्ट आहे जे ते माझ्यासाठी करतातच. आणि अजून एक आपल्याला हे सुकन्या ताईने एक सांगितलंय ती टीप आहे ना, ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्कीच सांगू. आणि ती टीप खरंच सुंदर, म्हणजे आम्ही जेव्हा ऐकलो म्हणलं काय टीप आहे, बरं त्यांच्याकडनं ना असा म्हणजे आजीबाईचा बटवाचा असतो. बापरे, त्यांच्या खूप सगळ्या त्यांच्याकडे ना गोष्टी आहेत, टिप्स आहेत. आपल्याला कधी त्यांच्याशी बोलता आलं या विषयावर असं वाटतं जे आता मी हा हे मला मागच्या वेळेस माहिती नव्हतं आता मी करेन असं माझं प्रत्येक वेळेस होतं. तुम्ही म्हणता ना की त्यावेळेला तुम्ही सांगितलं ना आता आम्हाला सांगा, तसं अशा बऱ्याचशा गोष्टी जे आम्हालाही माहिती नाहीत जे आम्हाला आता कळत आहे की नाही. तर त्यांच्याकडे त्यांनी त्या दिवशी आम्हाला खूप सुंदर हे सांगितली, तर ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्कीच आम्ही शेअर करू ते टीप काय आहे ती. आणि आपण त्यांच्याशी पण एकदा बोलू, संवाद साधू की तुम्ही तुमचा अनुभव तुम्हाला काय काय म्हणतात थोडी नॉलेज स्प्रेड केल्याने वाढतं की नाही. आणि ती लगेच सांगते सर, लगेच सांगते. मी तिला नेहमी आता मी लास्ट टाइम भेटलो तेव्हा मी सुकन्या ताईला म्हटलं मी नेक्स्ट टाइम पासून ना एक आता डायरी करणार आहे, मी तुला जेव्हा पण भेटेन ना तेव्हा मी घेऊन येईन आणि लिहून घेत जाईन काय काय करायचं आहे. ती मला बोलली तारक मंत्र ऐकत जाते, मी ऐकतेस, पण ते पण तिने सांगितलं, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. हा ही जी गोष्ट आहे ना म्हणजे लिस्निंग टू म्युझिक आणि ते पण मेडिटेटेड म्हणजे शांतपणे, तर त्यांनी तुमच्या बाळाला होणाऱ्या बाळाला ना खूप फरक पडतो. म्हणजे हे मायाच्या वेळेला खूप अनुभव, हे बऱ्याच वेळेस आपण बोललो पण ब्लॉग मध्ये की मायाच्या वेळेला श्वेता रामरक्षा स्तोत्र ऐकायची बघायची. आणि ना त्यांनी जेव्हा माया झाली तेव्हा जेव्हा पण ती लढायची आम्ही रामरक्षा लावायचं, रामरक्षा लावायचं ते शांत. हा येस. तर असं आता आम्ही श्वेता स्वामींचं ऐकते, नंतर कुठलं मी बरंच गणपती सकाळी मी सगळं लावते, सकाळी करता करता सगळं असतो फक्त मेडिटेशनचं काही सगळं चालू असतं आहे की नाही. तरी आता यावेळेस मला एवढा वेळ नाही मिळत आहे, पण त्यातल्या त्यात आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही करतोय. हे काय काय ना थोडेफार गेट्स आहेत, थोडेफार मनुके असतात. मायराला झोपवते मी, सकाळी स्कूल आहे. बाय मायराचा उद्या बाबीची आहे, बाबीची ठीक आहे नाही. चला हा ब्लॉग आपण इथे एंड करूया, आपण अशा एका ब्लॉग मध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर, बाय बाय. आहे का जागी आहे का हो?